परवाचंच उदाहरण सांगतो, विलास काल मला भेटला, त्याने सांगितलं दा नाना काटेला आणि संजोगला बोलवलं नाही, आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी सांगितलं, कारण शेवटी संख्येला मर्यादा होत्या. अनेक मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागातल्या माझ्या सहकाऱ्याला, माझ्या मुंबईतल्या सहकाऱ्यांना यायचं होतं, आमची पण इच्छा होती. शेवटी कार्यकर्ते असले तर संघटना मजबूत होत असते, कार्यकर्ता संघटनेचा कणा असतो आणि त्याच्यामुळे संघटना वाढत असते. आज जरी आपण मर्यादित सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर घेतलेलं असलं तर पुढेही आपल्याला दिवस तसे कमीच आहेत, कारण माझा अंदाज आहे, मी काही ज्योतिषी नाही, की मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मागचा जर रेकॉर्ड बघितलं 2014, 2019, 2009, 2004 तर साधारण त्या काळामध्येच लागलेलं आहे. उद्याच्या 7 तारखेपासून आपलं अधिवेशन आहे. नागपूरला पुरवणी मागण्या आम्ही सादर करू, सभागृह त्या मंजूर करेल, परंतु यंदा मला अर्थसंकल्प सादर करता येणार नाही. साधारण फेब्रुवारीला वोट अँड अकाउंट, इथं दोन माजी अर्थमंत्री आहेत, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे, त्यांना माहिती आहे की तसं करावं लागतं, आणि साधारण एप्रिल, मे, जून 2-3 महिन्याचा खर्च मी त्याच्यातनं एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपण तो मंजूर करून घेऊ.